ग्रामसभेने ऐतिहासिक असा निर्णय घेतला जो गावाच्या भविष्यासाठी चांगला असा निर्णय ठरेल तो म्हणजे मोबाईल बंदी। आज आपण सर्वजण पाहता की मोबाईलने या तरुणांना वेड लावल्यासारखे आपल्याला दिसून येते, परंतु या मोबाईलमुळे अनेक मानसिक आजार अनेक विविध व्यसन त्याला जडलेले आपल्याला पाहायला येतात। म्हणून या ग्रामसभेने असा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि 18 वर्षाखालील मुलांना मोबाईल बंदी म्हणून ठराव ग्रामसभेमध्ये मांडण्यात आला आणि हा ठराव गावकऱ्यांच्या वतीने सर्वांनी मंजूर केला आणि ग्रामसभेचे सदस्य सुद्धा या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं। 18 वर्षाखालील मुलांकरिता मोबाईल बंदी घालण्याकरिता हा ठराव घेण्यात आला। सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आणि ग्रामसभेत हे ठराव मंजूर करण्यात आले। क्लासेसचे बहाणे करून मला तरी वाटते की 5 मिनिट तो क्लास करत असेल, बाकी सर्व वेळ हा इन्स्टाला किंवा पबजी यासारख्या विविध उपकरणाला देत असेल। ग्रामपंचायतमध्ये नाही का मोबाईल बंदीचे 18 वर्षाच्या मुलांमध्ये अपील नाही का ठराव घेण्यात आला की मोबाईल बंदी। ग्रामपंचायतमध्ये येऊन बसायचे मुलं, छोटे लहान मुलं गेम खेळायचे काही काही त्यांना म्हणतात ते जायचे नाही घरी, त्यांना सांगितलं करू नका नंतर ते खेळायचं। आता मोबाईल बंदी घेतली तर सरकार साहेब आले म्हणलं की मुलं नाही का पळून चालले, सर्व मुलं नाही का बाहेर पळून चालले, कोणीच मोबाईल आता धरण नाही। एकदम चांगली निर्णय घेतला ग्रामपंचायतीने। जे मुलं जे पालक या निर्णयाचा म्हणजे अंमलबजावणी करणार नाही किंवा राबवणार नाही त्यांना आम्ही दंडसुद्धा लागू करणार आहोत। त्यामध्ये 2 तास त्या मुलांना अभ्यास करायला लावणे, 2 तास सार्वजनिक काम करायला लावणे किंवा त्यांच्या पालकांच्या घर टॅक्समध्ये वाढ करणे अशा अनेक उपाययोजना राबून आम्ही ही याची अंमलबजावणी आता करणार आहोत। त्या ग्रामपंचायतने मिळून जे मोबाईल बंदी निर्णय घेतला आहे तो अतिशय चांगला आहे आणि आम्ही जे मोबाईल वापरण्यात टाइम घालत जाऊ ना तो टाइम आता आम्ही अभ्यास करण्यासाठी। 18 वर्षाखालील मुलांवर मोबाईल बंदी करण्यात यावी म्हणून ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला। मोबाईल बंदीचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चांगला असा उपक्रम आहे। माझ्या हातामध्ये मोबाईल आहे कारण माझं वय हे 18 वर्षाच्या वरती आहे, मात्र यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बांसी या लहानशा गावाने एक ठराव घेतला ग्रामसभेमध्ये आणि त्यामध्ये किशोरवयीन जे मुलं मुली आहेत यांना मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला। गावातील नागरिकांनी आपली तरुण पिढी हे किशोरवयीन मुलं हे मोबाईलच्या व्यसनी जाऊन एक वाईट दुष्परिणाम त्यांना अनुभवास आले आणि म्हणूनच 11 नोव्हेंबर रोजी बांसी या ग्रामपंचायतीने एक ठराव घेतला आणि या ठरावामध्ये 18 वर्षातील मुला मुलींचे जो मोबाईल आहेत या मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाला समस्त ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला, पालकवर्गातूनही याच्यातून आनंद व्यक्त होत आहे की ग्रामपंचायतीने असा हा निर्णय घेतला। कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे प्रत्येक मुलांच्या हाती मोबाईल आले, मात्र आज कोरोनाचा काळ लोटला तरी मुलांच्या हातातील मोबाईल गेले नाहीत। जी गरज होती आज ही मोबाईल व्यसन म्हणून आज समोर येत आहे आणि म्हणूनच या व्यसनापासून किशोरवयीन मुलामुलींना दूर सारण्यासाठी जो ग्रामपंचायतींनी हा ठराव घेतला आहे या ठरावाचं संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहेत। महाराष्ट्रामध्ये किंबहुना ही पहिलीच ग्रामपंचायत असावी की जी किशोरवयीन मुलामुलींसाठी मोबाईल बंदीचा निर्णय घेतला। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।